नमस्कार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या फेसबुक पेजवर आपल्या विद्यापीठातील संलग्नित विविध महाविद्यालयाचे विद्यार्थी, प्राध्यापक, प्राचार्य, शिक्षण क्षेत्रातील सर्व शिक्षणप्रेमी, मान्यवर पालक, संस्था चालक, सर्व पदाधिकारी, विद्यापीठाचे विविध अधिकार मंडळांचे सदस्य, प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी या सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो. आपल्या विद्यापीठाचे आदरणीय कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले सर यांनी 16 जुलै 2019 रोजी आपल्या विद्यापीठाच्या कुलगुरुपदाची सूत्रे स्वीकारली आणि गेल्या वर्षभराच्या काळामध्ये विद्यापीठाला एक राष्ट्रीय दर्जाचं विद्यापीठ बनवण्याच्या दृष्टीनं सरांनी काम सुरू केलेलं आहे. परंतु कोविडसारखी आपत्ती आली आणि आपल्या या विकासाची गती मंदावली. परंतु पुन्हा एकदा विद्यापीठाचं नव्या पद्धतीनं आपण व्यवस्थापन करून परीक्षेला सामोरे जात आहोत. मित्र, गेल्याच महिन्यामध्ये 9 सप्टेंबर रोजी माननीय कुलगुरू सरांनी आपल्याशी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला. मला सांगायला आनंद वाटतो की आजपर्यंत 25,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी थेट फेसबुकवरून या सरांच्या संवादाचा लाभ घेतला. तसेच यूट्यूबवर देखील आमच्या युनिकच्या टीमनं ये स्पीच आपल्या सर्वांसाठी उपलब्ध करून दिलेलं आहे. याशिवाय आपल्या विद्यापीठाच्या संकेतस्थळावर देखील याची लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तर या अनुषंगानं आजसुद्धा आपल्या परीक्षा काही कारणानं लांबल्या आणि आता 9 ऑक्टोबरपासून पदवी पदव्युत्तरच्या परीक्षा सुरू होत आहेत. तर या अनुषंगानं सर आपल्याशी मार्गदर्शन करतील, आपल्या काही निवडक प्रश्नांचे शंकाचं निरसन देतील देखील सर करतील. आपल्या सर्वांना विनंती की आपण सरांचा हा संवाद आपल्या अधिकाधिक मित्रांपर्यंत, सहकाऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी तो आपल्या फेसबुक पेजवर शेअर करावा, तसेच व्हॉट्सअपला सुद्धा लिंक पाठवावी अशी मी सर्वांना विनंती करतो. आपल्या सर्वांना सर परीक्षेच्या शुभेच्छा देखील देणार आहेत. तसंच परीक्षेला सामोरं जात असताना कुठलाही तणाव न घेता किंवा मधल्या काळामधल्या या कोविडच्या परिस्थितीतून, आपत्तीतून आपण जात असताना आपल्या सर्वांना जगभरच त्याचा त्रास झालेला आहे. न्यू नॉर्मल लाईफ आपण जगतो आहोत. तर आपल्या सर्वांना एक विनंती राहील की आपण स्पेसिफिक परीक्षेसंबंधितच प्रश्न विचारावेत, अन्य प्रश्नाची उत्तरं आपल्याला निश्चित नंतरच्या काळात दिली जातील. तर मी यानंतर माननीय कुलगुरू सरांना दिनेश विनंती करेल की या फेसबुक लाईव्हसाठी सरांनी सहभागी व्हावं. सर येत आहे. स्क्रीन मोठ करावं लागेल एवढंच हे करू. नमस्कार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद मधील सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी, बंधू भगिनींनो, या फेसबुकला लाईव्ह विद्यापीठाचे इतर स्टेकहोल्डर्स, विविध संलग्नित महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक, विभाग प्रमुख, पालक आणि इतर निमंत्रित मित्रांनो, उन्हाळी 2020 विद्यापीठाच्या परीक्षा काही कारणास्तव गेल्या 7-8 महिन्यापासून लांबत गेल्या. आपल्या विद्यापीठाच्या परीक्षा 17 मार्चपासून ह्या अंडर ग्रॅज्युएटच्या परीक्षा सुरू होणार होत्या आणि पोस्ट ग्रॅज्युएशनच्या परीक्षा 31 मार्चपासून आपण घेणार होतो. सर्व तयारी आपली झाली, परंतु एक जागतिक संकट जे आपल्या सर्वांना माहिती आहे की करोनाच्या रूपानं आपण आजही फेस करतो आहे आणि अशा ह्याच्यामध्ये सडनली लॉकडाऊन करावं लागलं. शाळा महाविद्यालय सर्व क्लासेस सस्पेंड करण्यात आलेत आणि एक अनिश्चितता या परीक्षावरती निर्माण झाली.
त्यानंतर विद्यापीठ अनुदान आयोग, केंद्र सरकार, राज्य सरकार इत्यादींनी याच्यावरती विचार विनिमय सुरू केलाय. मध्यंतरीच्या काळामध्ये राज्य शासनाने काही कमिटी याच्या संदर्भात स्थापन केली आणि अंतिम वर्षाच्या सोडून इतर परीक्षाचे निकाल परीक्षा न घेता डिक्लेअर करण्यात आले. त्यावेळी अशी परिस्थिती होती की जुलै ऑगस्टपर्यंत हे करोनाचा जो इन्फ्लुएन्स आहे, प्रादुर्भाव आहे, तो कमी होईल आणि कधी कदाचित परीक्षा घेतल्या जाऊ शकतील, पण दुर्दैवानं ते होऊ शकलं नाही. अशा परिस्थितीमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अंतिम वर्षाच्या परीक्षा घ्याव्यात आणि ज्या अनुत्तीर्ण विद्यार्थी आहेत, मागील सत्रातील, मागील वर्षातील, त्यांच्यासुद्धा परीक्षा घेणं आवश्यक होतं. त्यासाठी राज्य शासनाने एक कमिटी स्थापन केली होती. त्या कमिटीमध्ये आपल्याही विद्यापीठाला सहभागी होण्याचा एक संधी मिळाली आणि कमिटीच्या अहवालानुसार ह्या परीक्षा घेण्याचं ठरलं. गेल्या 5 सप्टेंबरला विद्यापीठाच्या सर्व प्राधिकरणांनी, ते परीक्षा मंडळ असो, ॲकॅडमिक कौन्सिल, मॅनेजमेंट कौन्सिल यांनी निर्णय घेऊन ह्या परीक्षा MCQ पद्धतीने ऑनलाईन किंवा ऑफलाईन घ्यावेत असं एक ठरवलं आणि त्यानुसार विद्यापीठांनी तयारी सुरू केली. मध्ये प्राधिकरणाचा निर्णय झाल्यानंतर मी आपणा सर्वांना फेसबुक लाईव्हवरती ॲड्रेस करताना त्याबाबी सांगितल्या. विद्यापीठाच्या तयारीबाबत आपण आपणा सर्वांना अवगत केलं आहे आणि आम्ही 1 ऑक्टोबरपासून परीक्षा घ्यायचं निश्चित झालं होतं. 10 सप्टेंबरला त्याचं पूर्ण वेळापत्रकसुद्धा आम्ही विद्यापीठाच्या संकेतस्थळावरती टाकलं आहे. विद्यापीठाचे सर्व अधिकारी कर्मचारी हे परीक्षेच्या तयारीमध्ये लागलेत. सुरुवातीला 1 ऑक्टोबरपासून ह्या सर्व परीक्षा होणार होत्या. काय कारणास्तव त्या परीक्षा लांबल्या गेल्यात आणि आत्ता ह्या सर्व परीक्षा 9 ऑक्टोबरपासून आपण घेतो आहे. 9 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबरपर्यंत विद्यापीठाच्या संलग्नित कॉलेजेसमधील सर्व अंडर ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएटचे कोर्सेस यांच्या ज्या परीक्षा आहेत त्या या कालावधीमध्ये घेण्याचं ठरलंय. त्याचं वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावरती उपलब्ध आहे. प्रत्येक संलग्नित महाविद्यालयाकडे ते पाठवण्यात आलेलं आहे आणि पहिली परीक्षा परवाला म्हणजे 9 ऑक्टोबरला आहे. या परीक्षेच्या तयारीविषयी विद्यार्थ्यांना सर्व माहिती देणे, त्याच्यामध्ये येणाऱ्या अडचणी काय आहेत, त्याला विद्यापीठाने काय अरेंजमेंट केलेली आहेत, अगदी बारीक सारीक गोष्टी ज्याला मायक्रो प्लॅनिंग म्हणता येईल तसं विद्यापीठाने केलेलं आहे आणि या संदर्भात आपणा सर्वांना ही माहिती देणं, यासाठी मी आपल्याला फेसबुक लाईव्हवरून आज ॲड्रेस करतो आहे. मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलंय की 9 तारखेपासून ते 31 ऑक्टोबरपर्यंत संलग्नित महाविद्यालयाच्या परीक्षा होणार आहेत आणि त्याचं वेळापत्रक लावलंय. विद्यापीठाचे जे शैक्षणिक विभाग आहेत त्यांचे विद्यार्थी काही आमच्याकडे चौकशी करतात की त्यांच्या परीक्षा केव्हा होणार आहे, तर यांच्या सर्वांच्या परीक्षा आम्ही 14 ऑक्टोबरपासून सुरू करतो आहे. मी परत एकदा रिपीट करतोय की विद्यापीठाचे जे शैक्षणिक विभाग आहेत, ज्याला आपण युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट्स म्हणतो, यांच्या परीक्षा 14 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबरपर्यंत होणार आहेत आणि याचे टाइम टेबल आज संध्याकाळपर्यंत आम्ही विद्यापीठाच्या संकेतस्थळावरती उपलब्ध करून देऊ. म्हणजे संलग्नित महाविद्यालयाच्या परीक्षा ह्या 9 ऑक्टोबरपर्यंत होतील, 9 ऑक्टोबरपासून सुरुवात होतील आणि विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागाच्या परीक्षा ह्या 14 ऑक्टोबरपासून होतील, हे मी या ठिकाणी आपल्याला प्रामुख्याने सांगू इच्छितो. या परीक्षांचे सर्व जे ऍडमिट कार्ड किंवा प्रवेश पत्र हे आम्ही सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉग इन आयडी मध्ये पाठवलेले आहेत आणि या प्रवेश पत्रावरती सेंटर आम्ही होम सेंटर म्हणून दिलेलं आहे, कारण त्यावेळीपर्यंत निश्चित असं सेंटर झालेलं नाही. कारण हे परीक्षा काही विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने आपल्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरवरून हे घरून देत आहेत आणि काही विद्यार्थी हे मात्र सेंटरला जाऊन देतील
त्यामुळे आम्ही होम सेंटर म्हणून त्याच्यावरती टाकलं आहे. त्याच्याबद्दल कुठलंही कन्फ्युजन करण्यात येऊ नये. होम सेंटर जरी असलं तरी जे जे तुम्ही महाविद्यालय निवडलं असेल आपल्या घराजवळचं किंवा MKCLचं सेंटर निवडलं असेल तिथून आपण ती परीक्षा देऊ शकता. मोबाईलचा जर ऑप्शन निवडला असेल तर आपण मोबाईलवरून घरून बसून आपण ते परीक्षा देऊ इच्छिता. नंतर परीक्षा कशा पद्धती होणार याचीही माहिती मी मागच्याही फेसबाईक बुकमध्ये लाईव्हमध्ये दिलेली आहे. विद्यापीठाचे वेगवेगळे परिपत्रक काढण्यात आले आहे त्याच्यामध्ये ही माहिती दिली. तर ही परीक्षा ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने पण MCQ ज्याला आपण मल्टिपल चॉईस क्वेश्चन म्हणतोय, एका क्वेश्चनसाठी खाली 4 ऑप्शन दिल्या जातील आणि त्या ऑप्शननुसार तुम्हाला चॉईस द्यायचा आहे त्याला मल्टिपल चॉईस क्वेश्चनच्या रूपाने ही परीक्षा ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येईल. ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीसाठी आम्ही ऑप्शनही मागितलेले आहे. 1,63,000 विद्यार्थी आपल्या विद्यापीठातून या परीक्षेला बसत आहेत. 1,63,000 त्यापैकी जवळपास 1,13,898 विद्यार्थ्यांनी ऑनलाईन मोडला प्रिफरन्स दिलेला आहे आणि उरलेल्या जवळपास 50,000 विद्यार्थ्यांनी ऑफलाईनला दिला आहे. 1,13,898 हे ऑनलाईनला दिलेले आहे आणि उरलेल्या 50,000 विद्यार्थ्यांनी ऑफलाईनला आपला प्रिफरन्स दिला आहे. ही माहिती आम्हाला आतापर्यंत आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. हा जो विकल्प विद्यार्थ्यांनी निवडलेला आहे 1,13,898 हे विद्यार्थी आपल्या मोबाईलवरनं परीक्षा देऊ इच्छितात, आपल्या लॅपटॉपवरनं किंवा आयपॅडवरती परीक्षा देणार आहेत. मोबाईलवरती परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मी मागेही सांगितलं होतं की एक साधा अँड्रॉइड किंवा स्मार्टफोन असेल आणि 3G नेटवर्क आहे, कारण आता गेल्या 4-5 दिवसापासून मॉक ट्रायल सुरू आहेत आणि त्या अगदी युजर फ्रेंडली आहेत. त्याच्यामध्ये काही कन्फ्युजन जे आहे मी ते आज तुमचं दूर करतो आहे. आणि मध्ये असंही काही एक बातमी होती की त्यांना वेब कॅमेरा वगैरे विकत घ्यावा लागेल. मोबाईलला वेब कॅमेरा विकत घ्यायची आवश्यकता नाही, त्याच्यामध्ये तो इनबिल्ट असतो आहे. ज्यांना लॅपटॉप आणि आयपॅडवरती जर परीक्षा द्यायची असेल आणि त्या लॅपटॉप आणि आयपॅडला वेब कॅमेरा नसेल तर तिथे मात्र त्यांनी वेब कॅमेराचं प्रोव्हिजन करणं आवश्यक आहे. मात्र मोबाईलवरती तुम्हाला तसं काही प्रकारचं वेगळा काही वेब कॅमेरा घ्यायची आवश्यकता नाही. नंतर जे विद्यार्थी ऑनलाईन मोडने ही परीक्षा द्यायचा ज्यांनी विकल्प दिलेला आहे त्या विद्यार्थ्यांनी आपली एक मॉक ट्रायल देणं आवश्यक आहे. आता याच्यामध्ये सुद्धा गेल्या 2-3 दिवसापासून कॉलेजचे जे IT कोऑर्डिनेटर आहे यांच्या ज्या आम्ही मीटिंग घेतला आहे तेव्हा आमच्या एक गोष्ट लक्षात आली की काही विद्यार्थ्यांनी MKCLची जी मॉक टेस्ट दिलेली आहे तीच ती ग्राह्य धरतायत, पण MKCLची मॉक टेस्ट ही फक्त प्रॅक्टिससाठी घेण्यात आलेली आहे. परीक्षेसाठी मात्र विद्यापीठाने जो लॉग इन आय डी दिलेला आहे bamu.uniOnline.in, मी परत रिपीट करतोय, हे विद्यापीठाच्या संकेतस्थळावरती दिलेलं आहे. विद्यापीठाने जे परिपत्रक काढलेलं आहे त्याच्यामध्येही दिलेलं आहे. कॉलेजेसना जे परिपत्रक काढलेलं आहे त्याच्यावरती दिलेलं आहे bamu.uniOnline.in. याच्यावरती क्लिक केल्यानंतर, या लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या फॅकल्टीचे ऑप्शन येतात, फॅकल्टीनंतर सब्जेक्टचे ऑप्शन येतात आणि त्याच्यावरून तुम्हाला मॉक टेस्ट देणं आवश्यक आहे. मी एकदा परत रिपीट करतोय की ऑनलाईन पद्धतीचा विकल्प निवडलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला bamu.uniOnline.in या लिंकवर जाऊन मॉक देणं आवश्यक आहे. ही मॉक म्हणजे त्याचं त्या परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन आहे. परीक्षेच्या आधी तुम्हाला मॉक जर दिली असेल तर परीक्षेच्या दिवशी तुम्ही एक काही सेकंदामध्ये किंवा 1 मिनिटामध्ये त्या परीक्षेसाठी लॉग इन करू शकता आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत bamu.uniOnline.in या लिंकवरती मॉक ट्रायल दिली असेल त्यांनी अजूनही द्यावी आणि त्यासाठी त्यांना PRN नंबर हे त्यांचा लॉग इन आय डी असेल आणि त्यांचा जो डेट ऑफ बर्थ आहे किंवा जन्मदिनांक आहे हे पासवर्ड आहे.
काही ईमेल आयडी आमच्याकडे आलेत, काही ईमेल आमच्याकडे आलेत की पीआरएन नंबर विद्यार्थ्याकडे नाही आहे. प्रत्येक विद्यार्थ्याकडे पीआरएन नंबर आहे. त्यांनी ज्या आधीच्या परीक्षा दिलेल्या आहेत त्याच्या गुणपत्रिकेवरती पीआरएन नंबर आहे, तो कृपया आपण बघावा. आणि त्या पीआरएन नंबरने आपण लॉग इन केल्यानंतर आपली जी जन्मतारीख आहे ते पासवर्ड आहे, आणि त्याच्या पासवर्ड केल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन होतं आणि तुम्ही इझिली त्या परीक्षेला बसू शकता. मात्र bamu.unionline.in या लिंकवरती मॉक ट्रायल देणं परीक्षेच्या आधी तुम्हाला बंधनकारक आहे, तेव्हाच तुम्ही त्याच्यावरती रजिस्ट्रेशन करून परीक्षा देऊ शकाल. विद्यापीठामध्ये 2,500 विद्यार्थी असे आहेत की जे स्ट्रीमलाईनमध्ये ऑनलाईनच्या स्ट्रीम लाईनमध्ये नसल्यामुळं त्यांना पीआरएन नंबर मिळालेले नाहीत. अशाही विद्यार्थ्यांचे ईमेल आमच्यापर्यंत आलेले आहेत आणि हे ईमेल मध्ये असं लिहिलं आहे की आमच्याकडे पीआरएन नंबर नाही आहेत, मग आम्ही काय करावं. या विद्यार्थ्यांकडे पीआरएन नंबर जरी नसले तरी यांच्या प्रवेश पत्रावरती आम्ही जो सीट नंबर दिलेला आहे, परीक्षा क्रमांक दिलेला आहे, आसन क्रमांक, त्या क्रमांकावरती त्यांचा पासवर्ड टाकून तुम्ही त्याच्यावरती जॉईन करू शकता. म्हणजे ज्यांना पीआरएन नंबर मिळालेलाच नाही ते सीट नंबर टाकून जॉईन करू शकतात. ज्यांना पीआरएन नंबर मिळालेला आहे त्यांना पीआरएन नंबर आणि डेट ऑफ बर्थ तुम्ही देऊ लिहू शकताय. दुसरी एक महत्त्वाची बाब मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की परीक्षेसाठी येणारी लिंक, जी लिंक तुमच्यापर्यंत आलेली आहे किंवा bamu.unionline.in, ही लिंक तुम्ही कॉपी करून कुठल्याही मोबाईलवरती फॉरवर्ड करू इच्छिता करू शकता. जर एखादा मोबाईल तुमचा चालला नाही, तुम्हाला दुसरा एक मोबाईल हाय क्वालिटीचा मिळाला आणि तुम्हाला काही पेपर्स या मोबाईलवरती द्यायचे आहे, काही पेपर तुमच्या दुसऱ्या मोबाईलवरती द्यायचे आहे, किंवा त्या मोबाईलमध्ये तुम्ही वापरत असलेल्या मोबाईलमध्ये काही तांत्रिक अडचणी आल्या, तर ही लिंक दुसऱ्या कोणत्याही मोबाईलमध्ये आपण ओपन करू शकता आणि त्या मोबाईलवरून तुम्ही ती परीक्षा देऊ शकता. त्यामुळे या संबंधाची भीती जर आपल्या मनात असेल तर ती कृपया काढून टाका. लिंक ट्रान्सफरेबल आहे, तुम्ही ते कॉपी करून फॉरवर्ड करू शकता आणि दुसऱ्या मोबाईलवरून सुद्धा परीक्षा देऊ शकता. त्यामुळं मोबाईल चेंज झाला म्हणून आम्हाला परीक्षा देता येणार नाही का, तर परीक्षा तुम्हाला निश्चितच देता येईल. मात्र यासाठी फक्त तुम्हाला bamu.unionline.in या लिंकवरती रजिस्ट्रेशन करणं, मॉक ट्रायल देणं गरजेचं आहे. ही एक महत्त्वाची बाब आहे. दुसरा, परीक्षेचा कालावधी टाइम टेबलमध्ये आम्ही 2 शिफ्टमध्ये परीक्षा घेतो आहे. सकाळी पहिली शिफ्ट ती ऑनलाईन परीक्षेसाठी 9 ते 1 आहे आणि ऑफलाईन परीक्षेसाठी 2 ते 6 आहे. परीक्षेची वेळ ही फक्त 60 मिनिटाची आहे. तुम्हाला 1 तास परीक्षेसाठी दिला जाईल. हा 1 तास परीक्षेसाठी म्हणजे ऍक्टिव्ह परीक्षेसाठी, तुम्हाला उत्तर लिहायसाठी. आणि याच्यामध्ये तुम्हाला 4 तास याच्यासाठी दिले की समजा कनेक्टिव्हिटी तुमची नाही मिळाली, मोबाईलमध्ये काही प्रॉब्लेम झाल्या, काही तांत्रिक अडचणी आल्या, तरीसुद्धा तुम्ही डिस्कंटिन्यू करून 9 ते 1 दरम्यान किंवा 2 ते 6 दरम्यान कोणताही 1 तास तुम्ही वापरून ती परीक्षा देऊ शकता. 9 वाजता तुम्ही परीक्षा सुरू केली, 9:10 किंवा 9:15 काही कारणास्तव तुम्हाला जर डिस्कंटिन्यू झाले तर तुम्ही अर्ध्या तासांनी परत ती परीक्षा सुरू करू शकता. पहिले 15 मिनिटं तुम्हाला मिळणार नाही, मात्र उरलेले 45 मिनिटं दुपारी 1 वाजेपर्यंत तुम्ही केव्हाही यूज करू शकता. इव्हन एका स्लॉटमध्ये पहिल्या पेपरच्या दिवशी एकच परीक्षा तुम्ही 2 किंवा 3 मोबाईलवरती सुद्धा देऊ शकता. कारण एकदा तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे, 9 वाजता तुम्ही परीक्षेला सुरुवात केली, 9:15 तुमच्या त्या मोबाईलमध्ये काही अडचण आली आणि तुम्हाला वाटलं की ही परीक्षा दुसऱ्या मोबाईलवरती आम्ही देऊ शकतो, लगेच दुसरा मोबाईल घ्या आणि त्याच्यावरती तुमचं जे आधीचं रजिस्ट्रेशन आहे फक्त लॉग इन टाका आणि तुम्ही ती परीक्षा 15 मिनिटांनंतरच्या पुढल्या याच्यासाठी करू शकता, कंटिन्यू करू शकता. आणि पूर्ण 9 ते 1 कालावधीमध्ये तुम्हाला 60 मिनिटं मिळतील,
कारण तुमच्या स्क्रीनवरती प्रत्येक मिनिट आणि सेकंदाचा हिशोब लिहिला जातो की तुम्ही 60 मिनिटं तुम्हाला दिलेले आहेत, 59 केव्हा झाले, 58 केव्हा झाले, 57 केव्हा झाले, आणि ज्यावेळी तो 0 येईल त्यावेळी ती मात्र परीक्षा बंद होईल. तर त्यामुळे तुम्हाला 1 तास ॲक्टिव्ह हा 9 ते 1 च्या दरम्यान पहिल्या शिफ्टमध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी आणि 2 ते 6 च्या दरम्यान हे दुसऱ्या शिफ्टमध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी जे ऑनलाईन देत आहेत त्यांना हे 60 मिनिटं मिळतील. जे विद्यार्थी दिव्यांग आहेत ज्यांचे आमच्याकडे काही इन्फॉर्मेशन आलेली आहे, जवळपास 785 विद्यार्थी हे दिव्यांग आहेत, यांना मात्र 20 मिनिटं जास्त देण्यात येईल. तशा पद्धतीचं प्रोग्रामिंग आम्ही केलेलं आहे. आणि एखादा विद्यार्थी, दिव्यांग विद्यार्थी जर 1 तासानंतर डिस्कंटिन्यू झाला तर त्यांनी इमिजिएट रिक्वेस्ट टाकावी, त्याला 20 मिनिटं आम्ही जास्तीचे लगेच देऊ, म्हणजे त्याची परीक्षा मात्र 1 तास 20 मिनिटांनी. मात्र जे दिव्यांग विद्यार्थी आमच्याकडे रजिस्टर्ड आहे, कारण आमच्याकडे त्यांचे इन्फॉर्मेशन आहे, आमच्याकडे त्यांचे PRN नंबर आहे, त्याच विद्यार्थ्यांना 20 मिनिटं आम्ही जास्त देऊ. दुसरं, या परीक्षेच्या दरम्यान जे विद्यार्थी ऑनलाईन परीक्षेच्या देतात आहेत त्यांना काही इन्स्ट्रक्शन्स आमच्या अशा आहेत की त्यांनी परीक्षेच्या दरम्यान कोणताही स्क्रीनशॉट घेऊ नये. स्क्रीनशॉट घेण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही मात्र परीक्षेपासून डिस्कंटिन्यू व्हाल. तसेच गुगल वगैरे उघडून कुठली माहिती सुद्धा जनरेट करायचा प्रयत्न करू नये. हे एक प्रकारचं चिटिंग आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही परीक्षेपासून वंचित राहाल. त्यामुळे ह्या 2 प्रिकॉशन्स तुम्हाला घेणं आवश्यक आहे. एक तर परीक्षेच्या दरम्यान स्क्रीनशॉट घेऊ नये, ती कॉपी समजल्या जाईल आणि परीक्षा बंद होईल. दुसरं, गुगल सुरू करू नये. असं केलं तरी सुद्धा परीक्षा बंद होईल व आपण पेपर सोडवू शकणार नाही, त्यामुळं ह्या बाबी आपण कटाक्षाने टाळाव. मोबाईलचे स्क्रीनशॉट घेऊ नये, गुगल सुरू करू नये, असे केल्यास परीक्षा बंद पडेल व आपण पेपर सोडवू शकणार नाही, त्यामुळे ह्या बाबी आपण कटाक्षाने टाळाव्यात. ही झालं सर्व ऑनलाईन बाबत. आणि ऑनलाईन सर्व परीक्षा अगदी ही सुटसुटीत आहे, त्याच्यामुळं माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे घराबाहेर पडणं रिस्की आहे, त्यामुळे जर आपल्याला मोबाईल असेल आणि आपल्याकडे जर नेटवर्क 3G जरी असेल आणि मोबाईल चालत असेल तर आपण मोबाईलला आताही मोबाईलसाठी प्रेफरन्स देऊ शकता. काही विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन असं आहे की आम्ही ऑफलाईनला ऑलरेडी हे प्रेफरन्स दिलेलं आहे आणि मग आता आम्हाला ऑनलाईनला जाता येईल का. आधीचे जे आम्ही प्रिफरन्सेस घेतलेले आहे तो फक्त आम्हाला डाटा कलेक्ट करायचा होता. ॲक्च्युअल परीक्षा तुम्हाला जर ऑनलाईनची द्यायची असेल तर तुम्ही मॉक ट्रायल दिली म्हणजे तुम्ही ऑनलाईनसाठी रजिस्टर्ड झालात. आपल्या डोक्यामधनं हे काढून टाकावं की आधी आम्ही ऑफलाईनला दिलं त्याच्यामुळे आता आम्हाला ऑनलाईनला जाता येईल का. तुम्हाला ऑनलाईनला केव्हाही जाता येईल. परीक्षा सपोज 9 तारखेला आहे, 8 तारखेपर्यंत तुम्ही मॉक ट्रायल्स द्या आणि ऑनलाईनसाठी तुम्ही रजिस्टर करून घ्या. ऑनलाईन सिस्टीम अगदी सोपी आहे, मी स्वतःसुद्धा मॉक ट्रायल घेतली आहे. याच्यामध्ये आणखीही एक कन्फ्युजन आणि काही मीडियामध्ये काही अशा बातम्या की याच्यामध्ये काही गोंधळ आहे, कुठल्याही प्रकारचा गोंधळ नाही आहे. काही अभ्यासक्रमांना मॉक ट्रायल्स उपलब्ध झाल्या नाहीत, कारण मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलंय की विद्यापीठाचे शैक्षणिक विभाग जे आहे यांच्या परीक्षा आम्ही 14 तारखेला सुरू करतो आहे, त्यामुळं त्यांचा डाटा जो आहे तो आजपासून मॉक ट्रायलसाठी उपलब्ध होईल. त्यामुळं मॉक ट्रायल ही प्रत्येक अभ्यासक्रमाची उपलब्ध होईल. याच्यामध्ये विद्यापीठाच्या ज्या अडचणी झाल्या आहेत की हा एवढा मोठा परीक्षेचा व्याप जो आहे, जवळपास 1,63,000 विद्यार्थी बसतायत, पारंपरिक पद्धतीने आम्ही परीक्षा घेऊ शकलो नाही, पूर्ण पॅटर्न चेंज झाला आहे, नवीन सिस्टीम डेव्हलप करावी लागली आणि ही पूर्ण परीक्षा आम्हाला 25 दिवसात ही तयारी करावी लागली. आमचे अधिकारी, आमचे कर्मचारी रात्रंदिवस काम करत आहेत. या ठिकाणी मी अभिमानाने सांगू इच्छितो की आमचे सर्व अधिकारी, कर्मचारी, संलग्नित महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक यांनी दिवस रात्र मेहनत घेऊन सर्वांनी या परीक्षेची पूर्ण तयारी केलेली आहे आणि आपल्या विद्यापीठ याच्यामध्ये अगदी अग्रेसर आहे आणि या परीक्षेमध्ये काहीही प्रॉब्लेम येणार नाही. कुठल्याही प्रकारचं कन्फ्युजन आपण करू नये.
ऑनलाईनचा प्रिफरन्स दिला नसेल तर अजूनही आपण देऊ शकता. मॉक ट्रायल ज्या सुरू होणार नाही आहेत त्यांच्या परीक्षा 14 तारखेपासून आहेत, एक दोन अभ्यासक्रमाच्या आणखी राहिल्या असतील तर त्या आज होतील, मात्र मॉक ट्रायल देणं आपल्याला आवश्यक आहे. हे सर्व झालं आहे ऑनलाईनसाठी. ऑफलाईन जी आहे त्या ज्या विद्यार्थ्यांना मोबाईल उपलब्ध नाही आहे, ग्रामीण भागामध्ये नेटवर्क नाही आहे, अशा विद्यार्थ्यांना मी ऑप्शन दिला होता की त्यांच्या घराजवळचं जे त्यांचं किंवा त्यांच्या घराजवळचं जे महाविद्यालय निवडलेलं आहे तिथे त्यांनी जावं, यासाठी त्यांना 1 तास मिळेल परीक्षेसाठी. ही परीक्षेची वेळ जी आम्ही दिलेली आहे ती सकाळी 11:30 ते 12:30 पर्यंत सकाळच्या शिफ्टसाठी टाइम टेबलनुसार, आणि दुपारी 4 ते 5 हे दुपारच्या शिफ्टसाठी. याच्यासाठी जवळपास आमच्याकडे 50,084 विद्यार्थी रजिस्टर झालेले आहे, पण या 50,000 पैकी सुद्धा ऑनलाईनला जर काहीचं जात असेल तर आपण आत्ताही जाऊ शकता, म्हणजे घराबाहेर यायचा त्रास नाही आहे आणि व्हॅल्युएशन परफेक्ट होईल आणि ट्रान्सपरन्सी पूर्ण राहील. त्यासाठी ऑनलाईनला जास्तीत जास्त प्रिफरन्स द्यावा. ऑनलाईन चांगल्या पद्धतीने आम्ही सर्व ट्रायल घेतलेले आहेत, टेस्ट घेतलेलं आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये काहीही प्रॉब्लेम नाही. सेंटरला जाताना आम्ही सेंटरला तुमचं हॉल तिकीट घेऊन जाणार आवश्यक आहे, जे आपण ॲडमिट कार्ड म्हणतो, प्रवेश पत्र ज्याला म्हणतो आहे ते, किंवा ॲडमिट कार्ड जे आहे ते तुम्ही घेऊन जाणं तिथे आवश्यक आहे. COVID-19 प्रादुर्भाव आहे, आम्ही प्रत्येक महाविद्यालयाला आपत्ती व्यवस्थापनाच्या ज्या तिथल्या अथॉरिटीज आहेत, जिल्हाधिकारी असो, हेल्थ ऑफिसर असो, यांना विनंती केलेली आहे की या परीक्षेसाठी आम्हाला योग्य ते सहाय्य करावं. प्रत्येक महाविद्यालयामध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळून परीक्षा घ्याव्यात. जर विद्यार्थी परीक्षेसाठी येत असतील तर त्यांनी मास्क लावून येणं बंधनकारक आहे, आणि मास्क लावल्यानंतर सॅनिटायझेशनची व्यवस्था तिथे राहील. ज्या विद्यार्थ्यांना काही सपोज काही सिम्पटम्स असले, टेम्परेचर असलं किंवा खोकला असला किंवा सर्दी असली, तर त्यांची व्यवस्था वेगळ्या ठिकाणी करावी, अशाही सूचना आम्ही महाविद्यालयांना देण्यात आलेल्या आहेत. आणि ही जी परीक्षा आहे OMR पद्धतीने, OMR शीट तुम्हाला देण्यात येईल. OMR शीटवरती नंबर कसा लिहावा याच्या इन्स्ट्रक्शन सुद्धा त्याच्यामध्ये आहेत. कदाचित काही विद्यार्थी OMR ने पहिल्यांदाच परीक्षा देत असतील तर त्याच्यामध्ये सर्व इन्स्ट्रक्शन पहिल्यांदा आपण वाचून घ्यावा. त्याच्यावरती तुम्हाला एक PRN नंबर लिहायचा असतो. आपल्या विद्यापीठाचा PRN नंबर हा अंकी पण आहे आणि अक्षरी पण आहे, तर त्या दोन्ही प्रकारचं प्रोव्हिजन तिथे आहे. तो काही तुम्हाला अक्षर लिहून चालणार नाही आहे किंवा अंक लिहून त्याच्यामध्ये डॉट करावा लागतो, त्यामुळं सीट नंबर हा कसा लिहावा हे समजावून घ्या पहिल्यांदा, नाहीतर ती कदाचित OMR शीट तुमची रद्द होईल आणि रिझल्ट लावायसाठी तुम्हाला अडचणी जातील. त्यामुळं सीट नंबर कसा लिहावा, सब्जेक्टचं नाव आहे तिथे, कोर्सचं नाव आहे, हे प्रॉपर पद्धतीने कसं लिहावं हे परीक्षकाकडनं किंवा ते पर्यवेक्षक जे आहेत, सुपरवायझर जे आहेत, हे यांच्याकडून लिहून घ्यावं. आम्ही प्रत्येक महाविद्यालयाला सांगणार आहोत की OMR शीट ही तुमच्या नोटीस बोर्डवरती लावावी, की जेणेकरून परीक्षेला यायच्या आधी विद्यार्थ्यांना, किंवा कदाचित आम्ही उद्या आमच्या विद्यापीठाच्या वेबसाईटवरती सुद्धा OMR शीट उपलब्ध करून देऊ, की जेणेकरून तुम्हाला कळेल की OMR शीट म्हणजे काय असतं, कशा पद्धतीने नंबर लिहावा लागता, ह्या सर्व सूचना आम्ही त्याच्यावरती लिहूया आणि त्या पद्धतीने तुम्ही सीट नंबर लिहावा. नंतर त्याच्यामध्ये तुम्हाला हे आहेत 60 क्वेश्चन्स दिल्या जातील, 60 प्रश्न, त्यापैकी तुम्हाला 50 सोडवायचे आहेत. आणि प्रश्न सोडवताना त्याची उत्तरं, समजा तुम्हाला एक प्रश्न आहे त्याच्या खाली 4 चॉईस दिलेल्या आहेत तुम्हाला, ABCD, तुम्हाला जे उत्तर प्रॉपर वाटत असेल, जर ए वाटत असेल तर एचं जे सर्कल आहे ते ब्लॅक डॉट पेनने असं भरून द्यावं, डार्क करावं. तुम्हाला बी वाटत असेल तर ते डार्क करावं, मात्र एका प्रश्नाचं एकच सर्कल डार्क करावं. दोन सर्कल जर डार्क केले किंवा 3 केले किंवा 4 केले तर ते उत्तर रद्द होईल, याची सुद्धा आपण काळजी घ्यावी. नाही केलं कुठलं तर त्याचे मार्क्स तुम्हाला मिळणार नाही. जे तुम्हाला सोडवायचं आहे त्याचं एकच सर्कल डार्क करणं हे आवश्यक आहे. आणि परीक्षा संपल्यानंतर तुमच्याजवळ दिलेली प्रश्नपत्रिका आणि OMR शीट हे दोन्ही तुम्हाला वापस करणं आवश्यक आहे. जी प्रश्नपत्रिका
तुम्हाला तिथे दिल्या जाईल, त्याच्यावरती तुम्ही सीट नंबर लिहावा, ती प्रश्नपत्रिका आणि सोडवलेली OMR शीट ही तिथेच तुम्हाला परत करणं आवश्यक आहे, ती सोबत घेऊन जाऊ नये। OMR शीटही घेऊन जाऊ नये, प्रश्नपत्रिकाही घेऊन जाऊ नये। OMR शीटवर जसं मी सांगितलंय तुम्हाला, नाव पण लिहायचं आहे तुम्हाला, बैठक क्रमांक पण लिहायचा आहे, PRN नंबर पण लिहायचा आहे, आणि चार पर्यायापैकी जो पर्याय बरोबर आहे त्याला काळ्या बॉलपेनने वर्तुळ पूर्ण करणं आवश्यक आहे। एकापेक्षा जास्त जर पर्याय त्याच्यामध्ये तुम्ही डॉट भरलेत तर ते आन्सर इनव्हॅलिड होईल, किंवा ज्याला तुम्ही पर्यायच नाही दिले तर ती त्याला मार्क्स मिळणार नाही। त्यामुळे जे आन्सर तुमच्या दृष्टीने करेक्ट आहे त्यालाच फक्त तुम्ही डॉट करणं आवश्यक आहे। अशा पद्धतीने ह्या ज्या सूचना आहेत, पहिली गोष्ट ऑनलाईनने जे आहेत त्यांना ही जी वेबसाईट मी लिंक सांगितली तुम्हाला bamu.uniaonline.in या याच्यावरती लिंकवरती मॉक ट्रायल देणं आवश्यक आहे। ते PRN नंबरने लॉग इन करा, ज्यांच्याकडे PRN नंबर नाही आहे ते सीट नंबरने करा। मात्र ज्या विद्यार्थ्यांचं असं इम्प्रेशन आहे की आम्ही MKCLची टेस्ट दिलेली आहे, MKCLची टेस्ट फक्त सरावासाठी होती, त्यामुळं ही टेस्ट देणं तुम्हाला आवश्यक आहे, आणि ज्या विद्यार्थ्यांनी ऑफलाईनसाठी दिलं ते अजूनही ऑनलाईनला जाऊ शकतात। OMR शीटबाबत नंबर कसा लिहावा, सर्कल कसे डार्क करावेत, ह्या सर्व सूचना मी तुम्हाला दिलेल्या आहे, त्याचं टायमिंगही मी तुम्हाला सांगितलेलं आहे। अशा पद्धतीने ह्या OMR शीटच्या OMR शीट म्हणजे ऑनलाईन किंवा ऑफलाईन या पद्धतीने तुम्हाला परीक्षा देता येईल। सेंटरवरती सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझेशन वगैरे ह्या व्यवस्था नसेल तर त्या तुम्ही सेंटरकडनं मागवून घ्या, सोशल डिस्टन्सिंग ठेवायला लागा, कारण परीक्षा केंद्रावरती फिजिकली येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे, आणि क्लासरूम लक्षात घेता त्या आम्ही तशा पद्धतीने सोशल डिस्टन्सिंगने परीक्षा घेणं शक्य आहे। ज्यांना सिम्पटम्स असतील त्यांना वेगळी एक परीक्षा व्यवस्था आपण करतो आहे। दुसरा एक महत्त्वाचा बाब जी अनेक ईमेल कसना आणि विद्यार्थ्यांकडे हे आहे, कन्फ्युजन आहे की सराव प्रश्नपत्रिका मिळालेल्या नाही आहे। मित्रांनो, सराव प्रश्नपत्रिका प्रत्येक विद्यार्थ्यांच्या लॉग इन IDमध्ये आम्ही दिलेल्या आहेत। फक्त ज्या परीक्षा डिपार्टमेंटच्या परीक्षा ज्या 14 तारखेपासून सुरू होणार आहे त्यांच्या सराव परीक्षा आम्ही सराव प्रश्नपत्रिका आम्ही 10 तारखेपासून देतो आहे। त्या अजून आम्ही उपलब्धच केल्या नाही तर तुम्हाला त्या मिळायचा प्रश्नच नाही आहे। त्यामुळे ज्या उपलब्ध आहेत त्या तुमच्या लॉग इन IDमध्ये आम्ही टाकलेल्या आहेत, आणि ज्या नाही आहेत त्या टाकता आहेत। मी तुम्हाला सांगितलंय की आम्हाला जवळपास 3000 पेपर्स याच्यामध्ये सेट करावे लागलेत 15 ते 20 दिवसाच्या अवधीमध्ये। प्रत्येक पेपरमध्ये 60 क्वेश्चन म्हणजे 1,80,000 क्वेश्चनचं सेटिंग विद्यापीठाला या 20-25 दिवसामध्ये करावं लागलं, त्याचं प्रिंटिंग, त्याचं डिस्ट्रिब्युशन, असे अनेक गोष्टी ज्या आहेत त्या विद्यापीठाला कराव्या लागल्या। त्याच्यामुळं कमी प्रोसेसमध्ये विद्यापीठ रात्रंदिवस याची मेहनत करत आहे। डिपार्टमेंटच्या परीक्षा तुम्हाला मी सांगितलंय की त्या आम्ही 14 पासून सुरू करतो आहे। पासिंग रिझल्टचे डिक्लरेशन जे आहे ते रिझल्ट डिक्लरेशन UGCचे जे नियम प्रिस्क्राईब केलेले आहे की 50% इंटरनल आणि 50% एक्सटर्नल या पद्धतीने कंबाईन पासिंग आम्ही करतो आहे, आणि त्याच्यामुळं पास होणं या परीक्षेमध्ये काही फारसं डिफिकल्ट राहणार नाही। त्याच्यामध्ये प्रत्येक महाविद्यालयामध्ये आम्ही IT कोऑर्डिनेटर अपॉइंट केलेले आहेत। हे IT कोऑर्डिनेटर तुम्हाला लॉग इनमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर ते करतील। ऑनलाईन परीक्षा जर तुमचा डिव्हाइस बंद झाला तर इमिजिएट तुम्ही दुसरा डिव्हाइस सुरू करू शकता। अशा पद्धतीने आम्ही व्यवस्था केलेली आहे। महाविद्यालयाच्या IT कोऑर्डिनेटर तुम्हाला हेल्प करतील, किंवा आज आम्ही तुम्हाला विद्यापीठाच्या काही प्राध्यापकांचे नंबर सुद्धा वेबसाईटवरती देतो आहे, त्यांचा संपर्क साधून सुद्धा आपण आपली हे परीक्षा सुरू ठेवू शकता, किंवा त्यांच्या आपल्या अडचणी सोडवू शकता। आणि ऑनलाईन परीक्षा देताना जर नेटवर्क बंद पडलं तर मात्र ज्या ठिकाणी नेटवर्क आहे अशा ठिकाणी तुम्हाला बसावं लागेल। मध्ये बंद पडल्यास घाबरून न जाता परत ते रिस्टार्ट करा,
पूर्वी वापरलेल्या वेळेचा पुढे अकाउंट सुरू होईल ही बाब मी तुम्हाला आधी सांगितलेली आहे। दिव्यांग विद्यार्थी जे आहेत त्यांच्यासाठी विद्यापीठाने वेगळी व्यवस्था केलेली आहे। जवळपास 785 एकूण दिव्यांग विद्यार्थी आहेत, त्यापैकी अस्थिव्यंग विद्यार्थी 97, कर्णबधिर 54 आणि अंध विद्यार्थी जे आहेत 634। प्रत्येक विद्यार्थ्यामागे आम्ही NSS व्हॉलेंटियर दिलेले आहेत आणि प्रत्येक महाविद्यालयामध्ये सुद्धा 10 ते 15 NSS व्हॉलेंटियरची आम्ही व्यवस्था केलेली आहे की जे या विद्यार्थ्यांना मदत करतील। आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांनी मागणी केली अशा 65 विद्यार्थ्यांना आम्ही रायटर पुरवलेले आहेत। आणि यावेळी विद्यापीठाने एक मोठा निर्णय घेतला, या रायटरला जे लेखनिक उपलब्ध करून दिलेले आहे त्यांना विद्यापीठ 300 रुपये प्रतिदिन मानधन एवढं विद्यापीठ देत आहे की जेणेकरून या विद्यार्थ्यांना रायटरची व्यवस्था या कोविडच्या काळामध्ये विद्यापीठामधनं सुरू होऊ देऊ शकेल आणि ते विद्यार्थी चांगल्या पद्धतीने परीक्षा देऊ शकतील, कुठलीही अडचण न येता। या व्यतिरिक्त परत एक बाब मी आपल्या निदर्शनास आणू इच्छितो की विद्यापीठाने जे आपण आधी दिलेले 2 सेंटर्स आहेत ते सेंटर रद्द केलेले आहेत। एक सेंटर म्हणजे श्री तुळजा भवानी कॉलेज चित्ते पिंपळगाव, या सेंटरच्या काही आधी तक्रारी आलेल्या आहेत। विद्यापीठाच्या 60 विद्यार्थ्यांनी हे ऑप्शन दिलेलं आहे। आज तुम्हाला मेसेज येईल की ज्या विद्यार्थ्यांनी हे सेंटर निवडलेलं आहे त्याच विद्यार्थ्यांनी जवळच्या संत ईश्वर सिंह कॉलेज अडूळ हे सेंटरवरती त्यांची परीक्षा घेणार आहे। मी परत सांगतोय की ज्या विद्यार्थ्यांनी श्री तुळजा भवानी कॉलेज चिंते पिंपळगाव हे सेंटर निवडलेलं आहे ते सेंटर विद्यापीठाकडून रद्द करण्यात आलेलं आहे। या विद्यार्थ्यांच्या परीक्षा जवळच्या सेंटरवरती संत ईश्वर सिंह कॉलेज अडूळ इथे घेण्यात येईल। दुसरं जे एक सेंटर आहे साई इंजिनिअरिंग कॉलेज सावंगी, हे हर्सुल्ला हे कॉलेज आहे, इथे फक्त 7 विद्यार्थ्यांनी ऑप्शन दिलेला आहे 07, यांच्या परीक्षा आम्ही चेतन कॉलेज सावंगी हर्सुल इथे घेतो आहे। त्यामुळे 2 सेंटर विद्यापीठाने ही कॅन्सल केली आहेत, एक श्री तुळजा भवानी कॉलेज चिंते पिंपळगाव त्यांच्या परीक्षा संत ईश्वर सिंह कॉलेज अडुळला होतील आणि दुसरं आहे साई इंजिनिअरिंग कॉलेज सावंगी हर्सुल हे सेंटर रद्द केलं, यांच्या परीक्षा चेतन कॉलेज सावंगी हर्सुल इथे होतील, याची आपण नोंद घ्यावी। जरी ते सेंटर आपण निवडलेले असतील तरी मात्र ह्या नवीन सेंटरवरती आपण परीक्षा द्यावी। अशा पद्धतीने ही सर्व परीक्षेची तयारी आम्ही केलेली आहे। याच्यामध्ये कुठल्याही विद्यार्थ्यांनी घाबरून जाऊ नये, चांगल्या शांत मनाने ही परीक्षा द्यावी, कुठलंही टेन्शन घेऊ नये। आणि एक लास्ट गोष्ट मी तुम्हाला सांगतो की ऑनलाईन परीक्षेमध्ये समजा काही अडचणी तुम्हाला आल्याच तर काहीही घाबरून न जाता आपल्या घराजवळचं जे महाविद्यालय असेल तिथे जावं, तिथले जे प्राचार्य आहेत किंवा कोऑर्डिनेटर आहेत त्यांना विनंती करावी की मला ही परीक्षा ऑफलाईन पद्धतीने द्यायची आहे, वेळेवर सुद्धा तुमच्या ऑफलाईन पद्धतीच्या परीक्षेची आम्ही तयारी करून देऊ। कारण प्रत्येक सेंटरला जे काय विद्यापीठाचे संलग्नित महाविद्यालय आहे प्रत्येक सेंटरला आम्ही सर्व क्वेश्चन पेपरची व्यवस्था करतो आहे, त्यामुळं तिथे सुद्धा वेळेवरही तुम्हाला इन केस इन वर्स्ट केस जर ऑनलाईन मध्ये काही अडचण असेल तर आपण ऑफलाईन घ्या। मात्र ऑनलाईन आम्ही टेस्ट केलेलं आहे, हे खूप युजर फ्रेंडली आहे, त्यामुळे तुम्हाला अडचण जाणार नाही, गेलीच तर मात्र तुमचं नुकसान होणार नाही, कुठलाही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही याची काळजी आम्ही घेतलेली आहे। त्यामुळे तुम्ही निश्चिंत रहा आणि अगदी कॉन्फिडन्सनी ही परीक्षा तुम्ही द्या। मी सर्व आपल्या सर्वांना हा या परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा देतो आणि या सर्व परीक्षेचे निकाल आम्ही परीक्षा झाल्यानंतर 7 दिवसाच्या आतमध्ये द्यायचं विद्यार्थ्यांचं प्लॅनिंग आहे। परीक्षा जसे आता 9 तारखेपासून सुरू होत आहे तर काही 15 संपतायत, काही 16 संपतात, काही 20 संपतायत, जसा जशा परीक्षा संपतील त्याच्या 1 आठवड्याच्या आतमध्ये हे सर्व निकाल आम्ही विद्यार्थ्यांना देतो आहे। आणि निकालासोबत यावर्षी गुणपत्रिका सुद्धा द्यायचं प्लॅनिंग आम्ही केलेलं आहे। त्यामुळे परत या
सर्व विद्यार्थ्यांना या परीक्षेला बसणार आहे, कारण याच्यामध्ये अनित्यूर्ण विद्यार्थी सुद्धा आहे. आणखी एक कन्फ्युजन विद्यार्थ्यांमध्ये होतं की जे विद्यार्थी सेकंड फोर्थ सेमिस्टरला अनुत्तीर्ण आहेत त्यांनी परीक्षा द्यायच्या आहेत का. आम्ही एक परिपत्रक काढून क्लिअर केलंय, या विद्यार्थ्यांना परीक्षा द्यायची आवश्यकता नाही. परीक्षा फक्त ह्या ऑड सेमिस्टरच्या, त्याच्यामध्ये पहिलं तिसरं नंतर पाचवं आणि अंतिम असेल तर सहावं अशा एवढ्या सेमिस्टरच्या होतील. सेकंड आणि फोर्थचे रिझल्ट आम्ही लावलेले आहेत. कदाचित ज्या विद्यार्थ्यांचे लावले नाही त्यांचं पहिलं सेमिस्टर बॅक असल्यामुळं लागल्या गेले नाहीत, त्यामुळं आम्ही ऑट सेमिस्टरच्या एक्झाम घेतोय. ह्या ऑट सेमिस्टरला ते क्लिअर झाले की त्यांच्या ऑटोमॅटिकली इव्हन सेमिस्टरच्या परीक्षा लागतील, त्यामुळं तुम्हाला इव्हन सेमिस्टरच्या अंतिम वर्ष सोडून परीक्षा देणं आवश्यक नाही. ह्या सर्व बाबी मी तुम्हाला या ठिकाणी क्लिअर करतो आहे आणि परत एकदा आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. आपले काही प्रश्न आले आहेत, त्यापैकी काही महत्त्वाच्या प्रश्नांना मी आपल्या शंकांचं निरसन करतोय. पहिलं आहे की ऑनलाईन पसंती दिलेले विद्यार्थी तांत्रिक अडचणी आल्यास ऑफलाईन पद्धतीने परीक्षा देऊ शकतात का. मी परत एकदा सांगतो, ऑनलाईनचे ऑफलाईनने देऊ शकतात, ऑफलाईनचे ऑनलाईनने सुद्धा देऊ शकतात. ऑनलाईन एका डिव्हाइसवरती असतील, सपोज तुमचा मोबाईलवरती तुम्ही देता, मोबाईलवर बंद पडलाय, तुम्हाला लॅपटॉपला घ्यायचं आहे, तुम्ही लॅपटॉपला जाऊ शकता, तुम्ही आयपॅडला जाऊ शकता, तुम्ही आपल्या मित्राचा पालकाचा दुसरा मोबाईल घेऊन तिथेच लॉग इन आय डी करून तुम्ही परत ती परीक्षा कंटिन्यू करू शकता. परीक्षा थांबणार नाही आहे, परीक्षा आदल्या दिवशीपर्यंत तुम्ही ऑनलाईनचं ऑफलाईन, ऑफलाईनचं ऑनलाईन तुम्ही करा. पण शक्यतोवर ज्यांनी ऑफलाईन दिलेलं आहे, ऑनलाईन दिलेलं आहे, त्यांनी ऑफलाईन गेलं, त्यांचा डाटा कदाचित महाविद्यालयापर्यंत पोहोचणार नाही. कारण ज्या विद्यार्थ्यांनी ऑफलाईनला एक पर्याय दिलेला आहे त्यांचा डाटा आम्ही आज महाविद्यालयांना पाठवतो आहे, कारण त्यांना तशा प्रकारची सिटिंग अरेंजमेंट करायची आहे. त्यामुळे शक्यतोवर ऑनलाईन पद्धतीने ऑप्शन पर्याय निवडलेल्या विद्यार्थ्यांनी आता ऑफलाईनला जाऊ नका, खूप जास्त अडचण असेल तरच. अदरवाईज तिथे महाविद्यालयांना थोडंसं सिटिंग अरेंजमेंट, पेपर आणखी प्रिंट करणं वगैरे हे अडचणीचं जाऊ शकतं, मात्र पर्याय नसेल तर त्याला काही ऑप्शन नाही आहे. मात्र शक्यतोवर तुम्ही ऑनलाईनचा पर्याय निवडा. मात्र ऑफलाईनला जे झालेले विद्यार्थी ते ऑनलाईनला परीक्षेच्या आदल्या दिवशीपर्यंत केव्हाही जाऊ शकतात, त्याला काही प्रॉब्लेम नाही. इथे एक प्रश्न असा आलेला आहे की कॅन वी स्विच फ्रॉम लॅपटॉप टू फोन इन केस ऑफ एनी टेक्निकल इश्यू. आय ऑलरेडी टोल्ड यू कॅन स्विच फ्रॉम लॅपटॉप टू फोन ऑर फोन टू लॅपटॉप, इट विल नॉट मॅटर बिकॉज द लिंक इज सेम, द आयडी अँड पासवर्ड विल ऑल्सो बी सेम, सो इट विल नॉट अफेक्ट युअर एक्झामिनेशन. दुसरं असं म्हटलेलं आहे की मॉक टेस्टसाठी एरर आल्यास विद्यापीठ व महाविद्यालय दोन्ही ठिकाणी प्रतिसाद मिळत नाही. याच्यासाठी मी तुम्हाला सांगितलंय की काल सुद्धा आय टी कोऑर्डिनेटरचं ट्रेनिंग झालेलं आहे. प्रत्येक महाविद्यालयामध्ये एक आय टी कोऑर्डिनेटर आहे आणि आज दुपारपर्यंत आम्ही विद्यापीठाच्या प्राध्यापकांची 10 टेलिफोन नंबर्स तुम्हाला देतोय, मोबाईल नंबर देतो आहे, तिथे तुम्हाला ह्या अडचणी सॉल्व्ह करून मिळतील. दुसरं, सर अंतिम वर्षाच्या बॅकलॉगचा विद्यार्थ्यांचा चौथा सेमिस्टरचा पेपर होणार आहे का. इव्हन सेमिस्टरचे अंतिम वर्ष सोडून पेपर होणार नाही आहे. याच्यासाठी मी सांगतोय की जो विद्यार्थी चौथा सेमिस्टरला आहे त्याचा एक तर रिझल्ट लागला असेल किंवा लागला नसेल, कारण त्याचा थर्ड बॅक आहे. आता आम्ही थर्ड त्याच्यामध्ये कदाचित त्याचं असंही असू शकते थर्डही बॅक आहे आणि फोर्थही बॅक आहे, त्याला फोर्थची परीक्षा आम्ही घेणार नाही, त्याला आम्ही फक्त थर्डची परीक्षा घेऊ. थर्डला तो पास झाला तर त्याचा थर्डचा रिझल्ट आणि थर्डचे ऍव्हरेज घेऊन त्याचा फोर्थचा रिझल्ट लावू, म्हणजे एक परीक्षा दिली तर कदाचित त्याचे दोन्ही रिझल्ट लागू शकतील. त्यामुळे इव्हन सेमिस्टरची परीक्षा विद्यापीठ घेत नाही आणि त्याच्यामध्ये तुमचं काहीही नुकसान होणार नाही. इव्हन सेमिस्टरचे रिझल्ट आम्ही लावलेले आहेत आणि ज्यांचे कुठले राहिलेले आहेत ते ऑड सेमिस्टर बॅक असल्यामुळे राहिलेले आहेत, तर ते आम्ही आता ऑड सेमिस्टरच्या तुम्ही परीक्षा दिल्या त्याच्यामध्ये क्लिअर झाला की ऑटोमॅटिकली तुमचा ऑड सेमिस्टरचा रिझल्ट लागेल आणि तुमचं इव्हन सेमिस्टरचाही लागेल आणि अशा पद्धतीने कुठल्याही विद्यार्थ्याचं नुकसान होणार नाही. नंतर फेसबुक लाईव्हच्या संवाद साधण्याचा उपक्रम अत्यंत स्तुत्त आहे, किमान 2 महिन्यातून एकदा तरी संवाद साधावा. मी प्रयत्न करतोय, मागच्या 9 सप्टेंबरला पहिला संवाद होता,
आज 7 ऑक्टोबरला घेतो आहे, आता पुढल्या ॲडमिशनचं जे सत्र सुरू होईल तेव्हासुद्धा मी आपल्याशी निश्चितच संपर्क साधेल. अशा प्रकारच्या ह्या काही महत्त्वाच्या सूचना होत्या. एक विद्यार्थ्याने लिहिलंय की आय एम होम क्वारंटाईन. होम क्वारंटाईन जरी असला तरी तुम्ही घरून सुद्धा परीक्षा देऊ शकता, आणि जर तुम्हाला सेंटरवरती आवश्यक असेल तर सेंटरला आम्ही हे रिक्वेस्ट करून तुमची बसण्याची व्यवस्था आम्ही वेगळ्या करून देऊ. क्वेश्चन बँक परत म्हटलेलं आहे कुणाल निंदने यांनी की क्वेश्चन बँक उपलब्ध करून द्यावी. क्वेश्चन बँक आम्ही उपलब्ध करून देतो आहे, प्रक्रिया सुरू आहे, पुष्कळ अभ्यासक्रमाची झाली आहे. फक्त विद्यापीठाचे शैक्षणिक विभाग आणि कदाचित काही अभ्यासक्रम राहिले असतील त्यांचा आम्ही देतो आहे. फक्त तुम्हाला क्वेश्चन बँक देताना कदाचित असं दिसेल की काही सब्जेक्टला 50-50 60-60 क्वेश्चन दिलेले आहेत आणि काही सब्जेक्टला मात्र 5 ते 10 क्वेश्चन दिलेले आहे. कारण आम्हाला लिमिटेड नंबर ऑफ क्वेश्चन्स प्राप्त झाल्यामुळं आम्ही तेवढाच फक्त तुम्हाला पर्याय उपलब्ध करून देऊ शकलो. एक प्रेम कुमार ठोंबरेंची एक रिक्वेस्ट आलेली आहे, कॅम्पसमध्ये हॉस्टेलला राहणाऱ्या विद्यार्थ्यांना हॉस्टेल उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावे. हे हॉस्टेल आमच्या ताब्यात अजूनही नाही आहे, हे आपत्ती व्यवस्थापन जे इथलं अथॉरिटी आहे त्यांच्या ताब्यात आहे, विद्यापीठाच्या ते ताब्यात नसल्यामुळं किंवा शासनाचे तशा प्रकारचे निर्देश नसल्यामुळं आम्ही हॉस्टेल उपलब्ध करून देऊ शकत नाही. आणि हॉस्टेल उपलब्ध करून देऊ शकत नाही म्हणूनच हा पर्याय निवडला की घरून परीक्षा द्या, किंवा जवळचं महाविद्यालय जे असेल म्हणजे विद्यापीठाच्या मेन कॅम्पसमध्ये जर एखादा विद्यार्थी ऍडमिटेड असेल तर तो उमरगा किंवा बीडवरून सुद्धा परीक्षा देऊ शकेल एखाद्या कॉलेजमध्ये, त्याला हॉस्टेलला यायची आवश्यकता नाही. आणि हॉस्टेल हे आमच्या ताब्यात नसल्यामुळं आम्ही उपलब्ध करून देऊ शकत नाही, ही आमची एक अडचण आहे. बाकी जे मॉक टेस्ट वरती तुमचा पासवर्ड इनकरेक्ट येतो आहे, तर कदाचित तुमचं डेट ऑफ बर्थ आणि PRN नंबर तुम्ही चेक करा, आणि मग लागेल तर वर्स्ट केसमध्ये तुम्ही ऑफलाईन द्या. कारण परीक्षा देऊ शकता एवढंच फक्त आपण त्याच्यामध्ये आपलं उद्दिष्ट आहे की कोणीही वंचित राहू नये. मात्र मोबाईल जी परीक्षा आहे ती आम्ही खूप खूप सुटसुटीत केलेली आहे, पूर्ण आमचं सॉफ्टवेअर आम्ही टेस्ट केलेलं आहे. इवन माननीय मंत्री महोदयांनी सुद्धा मॉक टेस्ट दिलेली आहे, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काही असं अडचणी येतील असं मला वाटत नाही. आणि बाकी तर क्वेश्चन बँक याची प्रक्रिया सुरू आहे, आणि ही सर्व माहिती तुम्हाला मी सविस्तर या ठिकाणी समजावून सांगितलेली आहे. काही अडचणी याच्यामध्ये येणार नाही, अगदी कॉन्फिडेंटली आपण परीक्षा द्यावी ही अपेक्षा. आणि 3700 कॉमेंट झाले बरोबर आहे, आणि आपण खूप मोठ्या संख्येने इथे जॉईन झालाय. जवळपास 3000 विद्यार्थ्यांनी 3700 विद्यार्थ्यांनी कॉमेंट्स केलेले आहेत, आणि 25000 विद्यार्थी याच्यावरती लाईव्ह झालेले आहेत. त्याच्यामुळं मी सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन करतो, आपल्या मित्रांना आपल्या सहकाऱ्यांना ह्या बाबी त्यांच्यापर्यंत पोहोचाव्यात. आणि या करोनाच्या काळामध्ये ही परीक्षा अतिशय शांततेने आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देऊन त्यांचं कुठलंही शैक्षणिक नुकसान होणार नाही, त्यांचं शैक्षणिक ही जोपासला जाईल या पद्धतीने विद्यापीठांनी पूर्ण तयारी केलेली आहे. आणि मी पूर्ण आशावादी आहे की हे परीक्षा चांगल्या तऱ्हेनं आपण सर्व मिळून पार पाडू. आणि या ठिकाणी महत्त्वाचं मी सांगू इच्छितो की परीक्षेसाठी गेल्या महिना सव्वा महिन्यापासून आमचे सर्व अधिकारी कर्मचारी प्राचार्य प्राध्यापक विभाग प्रमुख हे सर्व मेहनत घेत आहेत, त्या सर्वांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि परत आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊन माझा हा ॲड्रेस माझं हे फेसबुक लाईव्ह मी संपवतो. धन्यवाद. हेल्पलाईन बद्दल